वळत आता पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे कोल्हापुरातून ही धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आणि ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी असताना सुद्धा जिल्ह्यातील कसबा तारळे गावामध्ये नागरिकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. धार्मिक कार्यक्रमांना बंदी असताना सुद्धा हजारो गावकऱ्यांनी पालखी उत्सव साजरा केलेला आहे आणि विशेष म्हणजे यावेळी गावातील नागरिक पालखी उत्सवामध्ये DJ वर थिरकताना बघायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलेलं आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून यावर कोणती कारवाई होते हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. वळत आता पुढच्या बातमीकडे. भाजप नेत्या चित्रा वाघ आज पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या पुण्यातील वानवडी भागाला भेट देणार आहेत. त्यानंतर चित्रा वाघ पुण्याच्या पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या तपासामध्ये पोलीस निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलेला आहे. चित्रा वाघ आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदसुद्धा घेणार आहेत.